सर आमच्या मुलाचं काही खरं नाही आहे, तुमच्याशी जरा बोलायचं आहे असं फोनवर माझ्याशी ते वडील बोलले. आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे आई वडील माझ्यासमोर बसले होते. मी त्यांना विचारलं काय झालं आहे तुमच्या मुलाला. ते म्हणाले तो नुकताच 10वा वर्ग पास झालेला आहे आणि काय त्याला अचानक झालं कळत नाही. एकटा एकटा राहतो, कोणाशी बोलत नाही, फार त्याचे मित्रमैत्रिणी देखील नाही आहेत आणि काय नेमकं करतो हेच सांगत नाही. आमच्याशी संवादही बंद केलेला आहे. हे सगळं आई सांगत असताना वडील म्हणाले फालतूची नाटकं आहे ती. काही नाही, फुकटचं मिळते आहे सगळं, बाप पुरवून राहिला आणि त्यामुळे माजले धंदे आहेत. ती तीव्र रिॲक्शन वडिलांची ऐकल्यानंतर मी शांतपणे त्यांना विचारलं की हे तुम्ही जे सांगितलं हे तुमचं ठाम मत आहे का की त्याला तुम्ही सगळं पुरवता त्यामुळे त्याला माज झालेला आहे आणि त्यामुळे तो असं वागतो. ते जरा शांत झाले. त्यानंतर मी त्यांना अजून काही प्रश्न विचारले. त्या दोघांच्याही बोलण्यातून हे मला जाणवत होतं की 10वा वर्ग पास झालेला तो मुलगा अचानक त्याच्या एका कोशामध्ये गेलेला आहे. त्याने स्वतःचा विचारांचा एक कोश तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं स्वतःला बंदिस्त करून टाकलाय. तो तिथे कोणाला येऊ देत नाही, तिथे इतर कोणाला प्रवेश नाही. त्याचं स्वतःचं एक जग त्यानं विणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो राहतो. त्याचे आई वडील, त्याचे इतके मोजके मित्रमैत्रिणी यांनी जर तिथे शिरण्याचा प्रयत्न केला तर तो रिॲक्ट होतो, कधी कधी व्हायलंटली रिॲक्ट होतो. आईनं प्रसंग सांगितला की त्याच्या मोबाईलमधले मेसेजेस एकदा त्याच्या मोठ्या भावानं वाचण्याचा प्रयत्न केला तर चिडून जाऊन त्यानं तो मोबाईल भिंतीवर फेकून दिला आणि तोडून टाकला. ही ती अतिशय शार्प रिॲक्शन होती आपल्या झोनमध्ये कोणी प्रवेश केल्याच्या असुरक्षिततेची. यावर वडील पुन्हा चिडून हेच म्हणाले की सर मी तर हिला सांगतोय की त्याचा मोबाईल काढून घे, त्याला काही देऊ नको आणि पुढच्या वर्षी जमलं तर त्याला कुठेतरी हॉस्टेलवर पाठवून देऊ, बरोबर सारखा होईल. वैदर्भीय खाक्या वडिलांचा. मी परत त्यांना शांत करत म्हणालो की तुम्ही ज्या पद्धतीनं या समस्येकडे बघता तशी ती समस्या नाही. आणि त्यानंतर मी त्यांना असं विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलाचं आयुष्य सुरळीत झालेलं बघायचं आहे की ते जास्त बिघडलेलं बघायचं आहे. त्यांना कळेना मी काय म्हणतोय ते, परंतु थोडंसं समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ते जे तीव्र रिॲक्शन देत आहेत त्या रिॲक्शन्स काही फार उपयोगाच्या नाही आहेत. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तुमचा मुलगा आजारी आहे. आजारी? असं कसा आजारी? काही त्याला सर्दी नाही, त्याला ताप नाही, त्याला खोकला नाही, सगळा चांगला नीट सकाळ संध्याकाळ जेवतो झोपतो मस्त, कसा काय आजारी? मी त्यांना पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला की सर काही आजार हे शरीराच्या दृष्टिकोनातून आपल्या बॉडीमध्ये रिफ्लेक्ट होतात पण काही मात्र रिफ्लेक्ट होत नाहीत. जे रिफ्लेक्ट होत नाहीत शरीराच्या माध्यमातून ते मनाचे आजार असतात आणि मनाच्या आजारांना दुरुस्त करण्यासाठी डॉक्टरपेक्षाही पहिली पायरी असते तो आजार समजून घेण्याची, तो आजार ज्याला झाला आहे त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याची. ती सहानुभूती जर तुम्ही तुमच्या मुलाप्रती या क्षणापासून दाखवण्याची तयारी दाखवत असाल तर मग आपल्याला तुमच्या मुलाच्या आजाराबद्दल बोलता येईल. ते नाव आजाराचं मला त्यांना सांगताना बरं नव्हतं वाटत, पण मी सांगितलं तुमच्या मुलाला सिझोफ्रेनिया झालेला आहे. काही कळलं नाही त्यांना. मग त्यांना मी विस्तृतपणे
या आजाराबद्दलची माहिती दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो, त्याला आपल्या कुटुंबातले घटक कसे जबाबदार असतात, सामाजिक व्यवस्था कशा जबाबदार आहेत, आणि असा आजार झालेल्या पेशंटला किती मनापासून सांभाळावं लागतं हे समजावून सांगितलं. दोघंही हादरले, स्वाभाविक आहे, कारण अजूनही 21व्या शतकामधल्या आपल्या भारत देशामध्ये सिझोफ्रेनिया या आजाराचे पेशंट्स सहानुभूती विना जगत आहेत. असा काही आजार होऊ शकतो हे मान्य करणंच आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून कठीण आहे. त्यामुळे हा आजार झालेला आहे हे मान्य करणं, त्या पेशंटला सहानुभूतीची गरज आहे हे मान्य करणं, आणि त्याला त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी एक अतिशय स्ट्रॉंग सपोर्ट देणं, ही मला असं वाटतं सध्याच्या काळामध्ये एक आवश्यक बाब बनलेली आहे. तंत्रज्ञान तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे अनेक वेगवेगळ्या छान गोष्टी झाल्या, पण एक याचा साईड इफेक्ट असा आहे की माणूस माणसापासून तुटायला लागलेला आहे. माणसाचा माणसापासूनचा संवेदनशील संवाद संपलेला आहे. संवाद खूप मोठा होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, पण कोण नेमकं कसं बोलतंय आणि कोण नेमकं कसं स्वीकारतंय आणि कोण नेमकं कसं रिॲक्ट करते याचा मापदंडच आपल्याजवळ नाही. एखाद्या पोस्टला 5,000 लाईक्स असतात, पण नेमकी ती पोस्ट पूर्ण वाचलेली आहे का हे समजण्याचं गणित नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की जे काही आहे ते सगळं आभासी आहे. या आभासी जगाला आपल्याला टाळता येणार नाही, पण या आभासी जगाचा वापर करत असताना आपल्या घरी असणाऱ्या लहान मुलांना, तरुण मुलांना एकटेपण जाणवते आहे का, त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडलेला आहे का, आणि त्यांना त्या एकटेपणामुळे झालेल्या आजारावर मात करण्यासाठी सपोर्ट देण्याची आपली मनापासून तयारी आहे का, या प्रश्नाचं उत्तर आज शोधलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की आज जागतिक सिझोफ्रेनिया दिवस आहे. आजच्या दिवशी हा आजार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये बळावत असताना त्या आजारावर मात करण्यासाठी अशा पेशंट्सचे सपोर्ट बनून सामाजिक दृष्टिकोनातून चांगल्या सपोर्ट सिस्टीम आपण तयार कराव्यात, असा एक सामुदायिक विचार मनापासून आपण आज केला पाहिजे. कारण त्यांना सांभाळायला कोणी नाही, मुळात त्यांना समजून घ्यायलाच कोणी नाही, मुळात त्यांना काही झालंय हेच मान्य करायला कोणी तयार नाही. सुरुवात करूयात, कारण अशा समुपदेशनाची आणि आधाराची फार गरज आहे. चला तर मग आजच्या या जागतिक सिझोफ्रेनिया दिवसाच्या निमित्तानं प्रयत्न करूयात की अशी गरज जर कोणाला लाभत असेल तर मनापासून त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. ऑल द बेस्ट.